नमस्कार मंडळी मी पंजाब बसाटे पाटील बुलढाणा जिल्ह्यातील एक शेतकरी मंडळी सध्या भीतीचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे की सहा एप्रिलपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या पाऊस होणार आहे तर त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि आंबा उत्पादक शेतकरी असतील किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील यांच्या मनामध्ये मोठी भीती या ठिकाणी आहे तर त्यामुळे आपले काही द्राक्ष उत्पादक शेतकरी या ठिकाणी स्वस्त भावामध्ये द्राक्ष विकत आहेत तर मंडळी माझं सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही दहा एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता नाही आणि या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडणार आहे किंवा नाही आणि कशी परिस्थिती महाराष्ट्रातली राहणार आहे आणि सध्या जो अफवांचा बाजार या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्यांना घाबरूल देण्याचा मी काय म्हणतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांना अर्धिकोर भाकर खाऊ द्या आणि व्यवस्थित जगू द्या उद्या पाऊस पडतो किंवा नाही ते आमचा आम्ही पाहू नाही पडला तर नाही पडला पण तुम्ही तीन महिन्याआधी आम्हाला अंदाज सांगू नका कि राना रहे। लाली नो रहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती राहणार आहे लाल इनो राहील की अन्य राहील मंडळी निसर्गाचा जो संतुलन आहे सध्या मोठ्या प्र प्रमाणावर बिघडलेला आपल्याला दिसत आहे परंतु निसर्गामध्ये काय बदल होतील हे मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की निसर्गामुळे आपण आहोत आपल्यामुळे निसर्ग नाही आपण कितीही प्रगती केली तरी निसर्गासमोर जाऊ शकत नाही त्यामुळे आपण एवढ्या अंतरच्या अंदाज बांधून मंडळी अंदाज बांधणाऱ्यांसाठी माझा व्हिडिओ नाही आहे ढग साहेब असतील किंवा एम डी वाले मंडळी असेल किंवा स्कायमेट असेल परंतु आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओ काय मंडळी टाकतात त्यांना एवढंच काम आहे दिवसभरामध्ये दोन तीनशे रुपये चारशे रुपये कसे यूट्यूब चॅनलवरून आपली कमी होईल यासाठी फक्त ते एक कंटेंट शोधत असतात त्या हिशोबाने शेतकऱ्यामध्ये जास्त घाबरण्याचं जा वातावरण घबराटीचं वातावरण ही मंडळी तयार करतात मी ढग साहेबांनासुद्धा फोन या ठिकाणी लावणार आहे मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ज्या वेळेला मिळेल मी त्यांना कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा घेऊन त्यांना फोन लावणार आहे की कोणा कोणाला तुम्ही रेकॉर्डिंग द्यायच्या की नाही द्यायच्या हे तुम्ही ठरवायचं आहे मंडळी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की काही युट्यूबर मंडळी असतील तर आपल्याला पैसे कमवायचे असेल नक्की कमवा परंतु चांगल्या मार्गाने कमवा शेतकऱ्यांना चुकीचा संदेश देऊन किंवा त्यांच्या मनामध्ये कुठलीही भीती टाकून या ठिकाणी पैसे कमवू नका आणि शेवटी चार लाकडा आणि चार पोते गवऱ्या ह्याच तुमच्या वाट्याला येणार आहेत हे अवश्य ध्यान ठेवा मंडळी फक्त आपण जर चांगले कर्म केले तर आपण मेल्यानंतर कुठंतरी आपलं नाव घेतलं पाहिजे त्यामध्ये आता बघा तुम्ही शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील असे अनेक मान्यवर मंडळी आहेत की त्यांचं आज नाव आहे की चंद्रसूर्य असेपर्यंतसुद्धा नाव त्यांचं लोक घेणार आहेत अशी काहीतरी प्रगती करा तुमच्या पंजोबाचं नाव तुम्हाला माहीत नाही परंतु छत्रपती शिवाजी राजांचं तुम्हाला मा नाव माहीत आहे मंडळी परत एकदा आपल्या सर्वांना सांगतो की आठ एप्रिलपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण हे कोरडं राहणार आहे आणि थोडीशी उष्णतेची लाट या ठिकाणी दिवसाच्या वेळेला राहणार आहे रात्रीला थंड वातावरण महाराष्ट्रामधलं राहील आणि ॲक्टिव्ह थांबलेलबद्दल सगळ्यांची मनापासून माफी मागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्हाला माहित आहे तसे तुम्ही कर्म करा कमीत कमी, कमी पुढच्या दोन पिढ्याने तुमचे नाव घेतले पाहिजे तुमचं तुमची आठवण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे तर मंडळी एवढंच बोलायचं धन्यवाद जय महाराष्ट्र